स्मार्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ढेंगळे पाटील यांनी मोदी पाहणी केली गेल्या कित्येक वर्षांपासून मोदी स्मशान भूमीची दुरावस्था झाली आहे नगरसेवक किसन जाधव हो आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार जंगडेकर यांच्या पुढाकारानं सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मशानभूमीची दुरावस्था निदर्शनास आणून देण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार यांनी तिथल्या सर्व समस्या मांडल्या सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ढेंगळे पाटील यांनी या सर्व समस्या टप्प्यानं सोडवू असं आश्वासन दिलं स्मशानभूमीत चौदा प्रकारचं विकास कामांचं नियोजन स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करणार आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवणे एंट्री गेट असतील ते ते बंद करणे येणाऱ्या नागरिकांना प्यायच्या पाण्याची व्यवस्था करणे हातपाय धुवायला व्यवस्था करणे बाथरूमसाठी काही किंवा टॉयलेट अशी व्यवस्था करणे काही वेटिंग शेड आहेत वेटिंग शेडची निर्मिती करणे आत जायला बऱ्याच ठिकाणी रस्ते किंवा पाथ नाही ते डेव्हलप करणे काही ठिकाणी कंपाऊंड पडले त्याची दुरुस्ती करणे किंवा जे जुने शेड आहेत बिडाचे ते दुरुस्त करणे एका वर्षातच जास्तीत जास्त द्यायची सुद्धा गरज नाही दरवर्षी थोड्या थोड्या टप्प्यात सुविधा दिल्या तर निश्चितपणे त्या सुविधा चांगल्या होऊ शकतात स्मार्ट सिटीमध्ये कामाला वेग दिला जातो आदरणीय डिंगळे पाटील साहेबाच्या माध्यमातून सोलापूर शहराचं चांगल्या पद्धतीने विकास होतो आहे निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये आज डिंगळे पाटील साहेबांनी या ठिकाणी सकारात्मक पद्धतीनं सर्व समाज बांधवांशी चर्चा केली आणि या ठिकाणच्या ज्या अडचणी आहेत त्या पाहिलं आणि येणाऱ्या काही दिवसातच निश्चितपणानं डिंगळे पाटील साहेब या ठिकाणी व्हिजिट केल्या कारणानं हा भाग निश्चित लोकांच्या सोयीने या ठिकाणी स्मशानभूमी होईल असं मला म्हणा पालिका आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी या संदर्भात निवेदन दिले आणि पत्राद्वारे विनंती केली यावेळी नगरसेवक किसन जाधव कुमार जंगडेकर संजीव मोरे यशूल मंडरी प्रल्हाद मेहत्रे येल्लप्पा वर्जन आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते